तर गाईज, तुम्हाला माहिती आहे का बांगलादेशमध्ये रशियापेक्षा जास्त लोक राहतात? हा मी खरं सांगतो आहे. रशिया तर प्लुटोपेक्षा पण मोठा आहे, पण बांगलादेश तर उत्तर प्रदेशचा पण अर्धा आहे, पण बांगलादेशमध्ये जास्त लोक राहतात. रशियाची पॉप्युलेशनची संख्या 14.59 करोड आहे, तसेच बांगलादेशची पॉप्युलेशनची संख्या 16.63 करोड आहे. तसेच भारताची पॉप्युलेशनची संख्या किती आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मी आश्चर्यचकित झालो, कारण की 2017 सॅमसंगने ॲपलला रोस्ट केलं होतं. कसं ते तुम्ही ह्या ॲडमध्ये पाहू शकता. 2007 एका व्यक्तीने ॲपल आयफोन घेतला आणि 2010 त्याचा सगळा स्पेस मोबाईलचा संपला. 2013 अजून एक नवीन आयफोन घेतला. आता स्क्रीनवर आहे सॅमसंग आणि साईडला आहे आयफोन. सॅमसंगमध्ये ती इझिली पेनने टाईप करत असते, तसेच आयफोनमध्ये तो नॉर्मली टाईप करत असतो. हा रोस्टर आहे. 2016 दरम्यान सॅमसंग आणि आयफोन दोन्ही पाण्यामध्ये पडतात. सॅमसंग फोन पाण्यामध्ये पडला तरी त्याला काही होत नाही. आयफोन गेला तांदळाच्या डब्यात. आयफोनने 2017 हेडफोन जॅक काढले होते, तर त्याच्यात प्रॉब्लेम खूप दाखवत होते. तसेच सॅमसंग वायरलेस चार्जिंग करत होता. ही टक्कर खूप पहिल्यापासून चालत आहे. तर तुमचा फेवरेट ब्रँड कोणता आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर गाईज, एलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार ही सर्वात प्रॉमिनेंट इलेक्ट्रिक व्हेकलमधील एक कार मानली जाते. एलॉन मस्क हे स्वतः दावा करतात, त्यांच्या कारच्या टेक्नॉलॉजीला कोणच हॅक करू शकत नाही. पण चंद्रानी टेस्ला कंपनीला चकमा दिला. कसं ते तर मी तुम्हाला सांगतो. जेव्हा अमेरिकेतील एक व्यक्ती ऑटो पायलट मोड किंवा सेल्फ ड्रायव्हिंगमध्ये चालवत होता, तेव्हा चंद्राला बघून टेस्ला कार चंद्राच्या येलो लाईट समजून ती गाडी हळूहळू होत होती. त्यावेळीचा व्हिडिओ त्या व्यक्तीने बनवला आणि सोशल मीडियावर एलॉन मस्क यांना टॅग करून त्या व्यक्तीने लिहिला की ऑटो पायलट मोडला चंद्र कसा चकमा देत आहे. तर हा तर टेक्निक ग्लिच होता, पण मला माहिती आहे ही टेस्लाची टीम ह्याचा पण सोल्युशन नक्कीच काढेल. तर गाईज, तुम्हाला माहिती आहे का जगन्नाथ टेम्पल पुरी ह्या मंदिरामधील हिडन फॅक्ट्स? मंदिराच्या वरच्या जागेवर जो झेंडा लागलेला असतो तो नेहमीच्या हवीच्या विरुद्ध दिशे तसेच ऑपोजिट दिशेला फडकत असतो. आणि ह्या मंदिराच्या वरच्या बाजूला सुदर्शन चक्र आहे. तो असा डिझाईन केला आहे की तुम्ही कोणत्याही बाजूने पाहात तो आपल्या साईडला फेस केलेला दिसेल. आणि ह्या मंदिराच्या वरून कोणताच पक्षी उडत नाही आणि कोणताच प्लेनचा रूट ह्या मंदिराच्या वरतून जात नाही. तर अजून एक ह्या मंदिराचा असा एक दरवाजा आहे, त्याला मेन डोर असे म्हणतात. दरवाज्याच्या बाहेरून तुम्ही राहणार तर तुम्हाला समुद्राच्या लाट्यांचा आवाज येईल, पण जसं तुम्ही आत जाणार तर तो आवाज बंद होणार. तर गाईज, एक वर्ष सगळी लोकं सायकल चालवायला लागली तर काय होणार? त्यांना माहीत होणार की अर्थव्यवस्था काय असते. गाड्यांच्या कंपन्या बंद होतील आणि आपले पैसे वाचतील. तेल कंपनीचा तेल निघेल पण आपले पैसे वाचतील. गाड्यांचा इन्शुरन्स करतो त्याचे पण पैसे वाचतील. पोल्युशन कंपनीवर घाट्यात जाईल आणि आपले पैसे वाचतील. लोकांना पोलिसांनी पकडले तर त्यांना पैसे द्यायला लागतात, ते पण पैसे वाचतील. जिम जाण्याची गरज लागणार नाही आणि आपण सायकल चालवून फिट राहू शकतो. शुगर कंट्रोलमध्ये होईल, BP कंट्रोलमध्ये राहील आणि कॅलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहील आणि आपले हाडे मजबूत राहतील.